आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, महानकारी न्यूज सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. प्रामाणिक व पारदर्शक प्रयत्नामुळे बोरगावची अरिहंत संस्था मनामनात आणि घराघरात. सहकाररत्न रावसाहेब पाटील यांनी केले प्रतिपादन. सहकार क्षेत्रात विश्वासाला मोठे स्थान आहे. गेल्या 28 वर्षापासून ही अरिहंत सौहार्द संस्थेने राजकारण विरहित वाटचाल करीत 500 कोटीपेक्षा अधिक ठेवीचा टप्पा गाठला आहे. आज या संस्थेची 28वी वार्षिक सर्वसाधारण सभा खेळीमिळीत पार पडली. सभासद हेच अरिहंत संस्थेचा पाया असून प्रामाणिक व पारदर्शक प्रयत्नामुळेच अरिहंत आज प्रत्येकाच्या मनामनात आहे आणि घराघरात असल्याचे प्रतिपादन संस्थेचे संस्थापक अध्यक्ष सहकाररत्न रावसाहेब पाटील यांनी व्यक्त केले. पाहूया काय म्हणतात ते रावसाहेब पाटील. ಆ ಪ್ರಕಾರ 17-18 ಸಾಲಿಗಾಗಿ ಅತ್ಯುತ್ತಮ ಶಾಖೆ ಅಂತ ಹುಕ್ಕೇರಿ ಶಾಖೆಯನ್ನು ಸನ್ಮಾನಿಸಿದ್ದೇನೆ. ಕಾರಣ ಶಾಖೆ 15-17 ಸಾಲಿಗೆ ಸ್ಥಾಪನೆ ಕೊಟ್ಟು ಈಗ 31 ಮಾರ್ಚ್ 10 ಕೋಟಿ ದಾಟಿ 11 ಕೋಟಿ ದಾಪುಗಳಲ್ಲಿ ಹಾಕಿದೆ. ಅದರ ಸಲುವಾಗಿ ಅವರಿಗೆ ಉತ್ಕೃಷ್ಟ ಶಾಖೆ ಬಹುಮಾನ ನೀಡಲಾಗಿದೆ. ಸಾಲಿಗಾಗಿ ಅಂದಾಜು ವೇತನ ಆಗುವಂತೆ 5 ಕೋಟಿ, ಟೆಕ್ನಿ ಕಮಿಷನ್ 40 ಲಕ್ಷ, ಆಫೀಸ್ ಬಾಡಿಗೆ ಮತ್ತು ಟ್ಯಾಕ್ಸ್ 50 ಲಕ್ಷ, ಪ್ರಿಂಟಿಂಗ್ ಮತ್ತು ಸ್ಟೇಷನರಿ 20 ಲಕ್ಷ, ಸಭೆ ಸಮಾರಂಭ ಖರ್ಚು 40 ಲಕ್ಷ, ಪೋಸ್ಟಿಂಗ್ ಮತ್ತು ಟೆಲಿಫೋನ್ 7 ಲಕ್ಷ, ಪ್ರವಾಸ बरेच अशा प्रकारच्या अडचणी आणि नियंत्रण आलेल्या. तर अशा ही परिस्थितीमध्ये संस्था सक्षम रीतीनं चांगल्या रीतीनं चालण्याचं काम कौशल्यपूर्ण रीतीनं रावसाहेबांनी हाताळलेलं आहे. त्यांना त्यांच्या सगळ्या सहकार्यांनी साथ दिलेली आहे. अभिनंदन पाटील आणि उत्तम पाटील यांनी देखील सुद्धा त्यांनी त्यांच्यावर सोपवलेली जबाबदारी अतिशय चांगल्या पद्धतीनं पार पाडली आहे. तर या सगळ्यांच्या पासून एक आपण आदर्श घेण्यासारखा ही संस्था तयार झालेली आहे. त्याबद्दल मी परत एक वेळ त्यांना धन्यवाद देऊन आजच्या या वार्षिक सभेमध्ये सभासद या नात्यानं मला आपण बोलायची संधी दिला त्याबद्दल मी आपल्याला धन्यवाद देऊन. आमचे आदरस्तंभ आदरणीय रावसाहेब पाटील दादा यांचं मी सर्वांच्या वतीने या ठिकाणी पहिल्यांदा त्यांचं स्वागत करतो. व्यासपीठावर उपस्थित असलेले प्रारंभी विद्यार्थ्यांनी नाडगीताने कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. स्वागत व प्रास्ताविक युवा नेते उत्तम पाटील यांनी केलं. तर ताळेबंद नफा तोटा वार्षिक अंदाज पत्रकांचे वाचन प्रधान व्यवस्थापक अशोक बंकापुरे यांनी केलं. विविध क्षेत्रात यश मिळवलेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार अरिहंत संस्थेच्या वतीनं करण्यात आला. या प्रसंगी माजी मंत्री वीरकुमार पाटील, माजी आमदार काका पाटील, माजी आमदार प्राध्यापक जोशी, भालचंद्र पाटील, दत्ता डोरले, कार्याध्यक्ष अभिनंदन पाटील, युवा नेते उत्तम पाटील, श्रीनिक पाटील, बाबासो नुरजी, शोभा गौरवाडे, सुभाष शेट्टी, भूपाल कागवाडे, वसंत महाजन, राजू मगदूम, जीवनधर पाटील, अशोक माळी, रोहित चौगुले, बाहुबली सोलापुरे, कुमार पाटील, भूपाल कागवाडे, पिंटू पाटील, अभय चौगुले, सूर्यकांत बलवान, दिलीप पाटील, अभय मगदूम, प्रदीप माळी, श्रीनिवास पाटील, रमेश भिवसे, सुरेश घाटगे, अशोक पडनाड, आनंद गिड्डे, शशिकुमार गौरवाडे, पुंडलिक कुमार, अशोक बंकापुरे, पायकोंडा पाटील, रावसाहेब कुन्नुरे, शशिनाथ तेरदाळे, शिवानंद राजमाने, माणिक कुंभार, शोभा हवले, सुरेखा घाडे यांच्यासह बेळगाव, धारवाड, हुबळी जिल्ह्यातील असंख्य सभासद व ग्रामस्थ उपस्थित होते.